महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. विठ्ठलवाडीत राहणारे आणि डोंबिवलीत मोचीचे काम करणारे संजय काशीनाराईरे सध्या तब्बल 3 तास जाऊन येऊन चालत प्रवास करत आहेत. कारण लोकलमध्ये प्रवेशबंदी आणि बसमध्ये सुद्धा ओळखपत्राशिवाय प्रवेश नसल्यामुळे विठ्ठलवाडीचे रहिवासी संजय काशीनाथ आहिरे हे गेल्या 28 वर्षापासून डोंबिवलीत मोचीचा व्यवसाय करत आहेत. डोंबिवली पूर्वेत सावरकर रोड येथे त्यांची छोटाली मोची व्यवसायाची टपरी आहे. मात्र त्यांना आता जाऊन येऊन तब्बल 3 तास चालत प्रवास करावा लागत आहे. कारण लोकलमध्ये प्रवेशबंदी आणि बसमध्येसुद्धा ओळखपत्र शिवाय प्रवेश नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून संजय आहिरेंसोबत सर्व मोची व्यवसाय करणाऱ्यांवर कोरोनाचा आणि लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. तसेच रोजचे उत्पन्न हे कमी झाले आहे. रोजचे 500 ते 600 रुपये उत्पन्न पहिले होत होते, मात्र ते आता 150 रुपयांपर्यंत येऊन ठेपले आहे. यामुळे सरकारने मोची व्यवसायिकांकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहिरे यांनी केली आहे. मी 28 वर्षापासून इथं धंदा करतो मोचीचा. याय जायची सुविधा नाही, मी विठ्ठलवाडीला राहतो. आमच्या मोची समाजावरती मोठं संकट आलेलं आहे. आणि पहिला जो 400-500-600 धंदा व्हायचा, आता 100-150 वरती आला आहे. तर सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही विठ्ठलवाडीला राहतात आणि डोंबिवलीला मग येतात कसे? आता बस नाही, ट्रेन नाही, सध्या पायपायच येतं आहे. पायपाय येतात? पायपाय. किती वेळ लागतो? तरी बी 1.5 तास लागून जातो. असं किती दिवसापासून करतात? आता झाले 8 दिवस झाले, 15 तारखेपासून. थकवा वगैरे काय जाणवत नाही? थकवा येतं, पण मध्ये मध्ये बसून घ्यायचं मग. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.